मालधक्का परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद होऊ नये, तसेच रेल्वे प्रशासनाचे काम सुरू असताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी समन्वय साधण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरक्षा भिंत बांधण्याच्या कामाचा आढावा घेताना दिले. पनवेलमध्ये राहणाऱ्या नागरिकांची रेल्वे वाहतूक अधिक सुलभ तसेच सुख करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पनवेल रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 बाजूला सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. या कामांचा आढावा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली. या भेटी दरम्यान रेल्वे प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. रेल्वे प्रशासनाच्या या सुरक्षा भिंतीच्या कामामुळे मालधक्का परिसरातील रहिवाशांचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे पुनर्वसन पनवेल महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर हा पाहणी दौरा केला. यावेळी ते म्हणाले की मालधक्का परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे पुनर्वसन महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. हे लवकरात लवकर व्हावे, तसेच पुनर्वसन होण्याच्या कालावधीत रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद होऊ नये, तसेच रेल्वेला काम करताना कोणताही अडथळा होऊ नये यासाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक प्रकाश बिने, माजी नगरसेविका सुशीला घरत, ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे, भाजप झोपडपट्टी सेल उत्तर रायगड जिल्हा संयोजक राहुल वाहुळकर, अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात, अशोक आंबेकर, संजय जाधव, पप्पू साळवे, राजू बगाते, नंदा टापरे, ज्योती गुप्ता, शैला आंबेकर, झरीना शेख, पोपट मुंगसे, दीपक वाहुळकर, किशोर वाहुळकर, गोरख खवले, आनंद जाधव, विजय झिरे यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. मालधक्का परिसरामध्ये जे रहिवासी इथे राहतात, हे रहिवासी यांचा सगळ्यांचं पुनर्वसन हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, आमचे सन्माननीय प्रकाशजी बिनेदार यांच्या सगळ्या पाठपुराव्यांनी आता महापालिकेच्या वतीनं त्यांचं झोपडपट्टी असेल त्याचे पुनर्वसन होणार आहे. ते लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अर्थात हे सगळं पुनर्वसन होत असताना प्रत्येक प्रोसिजरला काही वेळ लागतो आणि म्हणून या कालावधीमध्ये त्या लोकांचं या ठिकाणी राहत असताना उदरनिर्वाहाचं साधन हे बंद होऊ नये किंवा त्याच्यावरती कुठल्या पद्धतीनं संकट येऊ नये या दृष्टिकोनातून देखील आम्ही प्रयत्न करतो. अर्थातच रेल्वे ही प्रवाशांच्या सोयीसाठी आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगानं रेल्वेला काम करताना कुठलाही अडथळा येऊ नये या दृष्टिकोनातून समन्वय कसा साधता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. कंपाऊंड वॉल जी बांधली जाते मालधक्का झोपडपट्टीच्या शेजारून, तर ती बांधली जात असताना तिथला ॲक्सेस काही काळ जोपर्यंत अन्य सर्व कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत चालू राहावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि त्याचबरोबरीनं इथे सव्वे एक काम चालू होणार होतं, ते सव्वेचं काम का चालू होत नाही यासाठीसुद्धा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही भेटणार आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये इथे राहणाऱ्या लोकांना जोपर्यंत ते इथे राहत आहे तोपर्यंत काय सुविधा देता येतात आणि त्याचबरोबरीनं अन्य सर्व रेल्वे प्रवाशांना कुठली गैरसोय होणार नाही याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम आम्ही करणार आहोत.